हे वक्तव्य किंवा ही जो लेख आहे तो अजून तरी मी काय वाचला आहे, पण गेल्या काही दिवसापूर्वी अनेक नेत्यांनी, अनेक अधिकाऱ्यांनी किंवा अनेक संघटनेच्या प्रमुखांनी कोण म्हणलं की गुरुजींचे पाय कापून त्याला 2 लाख रुपये, कोण म्हणलं गुरुजींची मिशी काढली त्याला 1 लाख रुपये. आता हे म्हणतात तसं काय असेलही ते मला माहीत आहे, पण जे जे बोललेत त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर अवश्य मिळेल. आम्ही शांत आहोत याचा समाजानं किंवा आमच्या विरोधकांनी त्याचा गैरफायदा घेऊ नये. आज आम्ही संविधानाला कायद्याला मानणारी धारकरी आहोत. गुरुजींचे संस्कार कुठेतरी आमच्यावरती आहेत, त्यामुळे आमच्याकडे संयम, बुद्धिमत्ता, चातुर्य, धाडस हे सगळं गाठलेलं आहे. तुम्ही असं म्हणताय मात्र की ते वाचून दावल्यानंतर जे अनवतांडव उठलेलं आहे महाराष्ट्रभर, विरोधक असो, अनेक पक्ष असो, अनेक संघटना असो, ज्यांची वैचारिक पातळी किंवा विचारधारेतून आमचा विरोध करू शकत नाहीत, जी लोक ती लोकं गुरुजींच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलन करत, अनेक ठिकाणी मोर्चे काढत आहेत, गुरुजींच्या फोटोला चपलीचा हार घालत आहेत, गुरुजींच्यावरती शिंतोडे उडवत आहेत, खालच्या पातळीवरती गलिच्छ भाषेमध्ये विरोध करत आहेत, त्यांनी विरोध अवश्य करावा. संविधानिक मार्गाने त्यांनी विरोध करायला आमचा अजिबात दुमत नाही. कायदा आहे, सुव्यवस्था आहे, बाबासाहेबांनी मांडलेल्या संविधानामधून जे काही कायदे आहेत त्यानुसार त्यांनी अवश्य आंदोलनं करावी, मोर्चे करावी, पण त्यांची भाषाशैली, त्यांचे विचार मांडण्याची पद्धत ही योग्य असली पाहिजे. दुसरी गोष्ट, आज आम्ही इथं जे जमलो ते आदरणीय गुरु संभाजीराव भिडे गुरुजींची यांच्या आस्थेविषयी, प्रेमाविषयी, तसंच त्यांनी दिलेल्या आमच्या आयुष्यात घडवलेल्या बदलाविषयी जे प्रेम आहे, आपुलकी आहे, त्यानिमित्तानं आम्ही इथं जमलेलो आहोत. त्यांच्या विरोधात चाललेल्या चिखलफेकीविरोधात आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे, त्यात आम्ही प्रखरतेनं आमचा निषेध मांडलेला आहे, त्यात आमची भावना व्यक्त केलेली आहे की इथून पुढं जर अशी चिखलफेक झाली तर त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. Yeah.